हाँ सर, आज रोजी सकाळी 6 वाजता फोन आला की असं रूपम टेक्सटाईल आहे त्या ठिकाणी फायर झालेला आहे. तात्काळ रविवार पेठ अग्निशामक केंद्राची गाडी रवाना केली, त्याचबरोबर होटगी रोड भावनीपेठ आणि आमचे सहायक अधीक्षक श्री दुधाळ हे देखील घटनास्थळी आले आणि तुम्ही बघितलं की आग मोठी आहे. तर तात्काळ आम्ही भावनीपेठची गाडी घेऊन या ठिकाणी आला असता पाहिलं की फर्स्ट फ्लोअरवर जी रूम आहे त्या ठिकाणी कार्टून बॉक्स जे होते त्यांना फायर झालेलं होतं त्याच्यामध्ये. परंतु मी नव्हे असं बी समजलं की त्या ठिकाणी 3 लेबर आतमध्ये आहेत आणि आतमध्ये अडकलेले आहेत. प्रचंड असं धूर होतं त्याच्यामध्ये आणि पाणी मारून त्या ठिकाणी तसंच आतमध्ये प्रवेश करून पाहिलं असतं त्या ठिकाणी 3 आम्हाला डेड बॉडी दिसले त्याच्यामध्ये. तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पाणी मारतच त्या ठिकाणी डेड बॉडी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि वरच्या फ्लोअरवर कार्टून बॉक्स आहेत आणि 3 कंपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ती त्या ठिकाणी लेबर्स वगैरे झोपण्याची आणि सुरू केली आहे त्याच्यामध्ये. आणि गॅस टाकी वगैरे त्या ठिकाणी होतं त्याच्यामध्ये, स्वयंपाक वगैरे काय ते करत असेल त्याच्यामध्ये. तर आपण त्या ठिकाणी जवळपास 10 फायर फायटर गाड्यांनी पाणी मारून कार्टून बॉक्स वगैरे बाहेर काढून त्या ठिकाणी आधी पूर्णपणे विझवलेली आहे त्याच्यामध्ये. प्राथमिक स्वरूपात तरी असं वाटतं की बघितल्यावर हे गॅस गळतीमुळे झालं असण्याची शक्यता आपल्याला याच्यामध्ये पॉसिबिलिटी जास्त वाटते. सर ते किती सिलेंडर होते? तो एक सिलेंडर होता त्याच्यामध्ये आणि त्या सिलेंडरवर स्वयंपाक करत होते असं दिसतं त्याच्यामध्ये ते. आणि तिथे लिकेजमुळे वगैरे फायर होऊ शकत आणि आतमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी टाकी बाहेर काढलेलं आहे. रेग्युलेटर तिथे जळालेला असं दिसतं त्याच्यामध्ये. आपण ते देखील बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं ते फायर फायटिंग हे करून त्या ठिकाणी डेड बॉडी ते पोलिसांच्या ताब्यात काढून दिलं आहे. 10 गाडी लागली याच्यामध्ये. सर हे कामगार कुठले होते राहणार? हे तरी बिहारचे वाटतात त्याच्यामध्ये. रूपम युनियन मिल असं कारखान्याचं नाव आहे त्याच्यामध्ये. आणि 162A प्लॉट नंबर 6 पद्मशाली नगर अक्कलकोट रोड MIDC सोलापूर. आणि डेथ झाल्यांचं नाव आहे मनोज, एवढंच नाव मिळालं. देहूर आनंद बगदी आणि सहदेव बगदी असं या तिघांचं नाव आहे. कुठले राहणार? बिहारी आहे त्याच्यामध्ये. 3 लोक डेथ आहेत. जय हिंद लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत. आपण आहोत सध्या अक्कलकोट MIDC या ठिकाणी. माझ्या पाठीमागे पाहू शकता रूपम विंग नावाची मिल आहे. त्या मिलमध्ये पहाटेच्या दरम्यान गॅसचा स्फोट होऊन 3 कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार ते कामगार ज्या स्वयंपाक करत होते त्यावेळेस लीक होऊन तो स्फोट होऊन त्या ठिकाणी हा कामगारांचा मृत्यू झाला. रविवार पेठ आणि शिवाय भवानीपेठ या ठिकाणी फायर ब्रिगेड या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यातूनही आग विझवण्यात आली, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. परंतु 3 कामगार ज्या ते बिहारचे राहणार आहेत त्यांचा दुर्दैवी अंत या आगीमध्ये झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ते लोक जे आहेत या ठिकाणी राहत होते आणि स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा लिकेज होऊन ह्या ठिकाणी ही घटना घडली. फायर ब्रिगेडने येऊन तत्काळ सगळं आग विझवून या ठिकाणी सर्वत्र नियंत्रणात आणलं आहे आणि जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आलं. लोकप्रधान न्यूजसाठी मी अष्टक नदाब सोलापूर.